तर मी डोंबिवलीकर संघासाठी पारितोषिक घेतोय. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सुजित महाजन यांच्याकडून जर लागोपाठ तीन चेंडूवरती तीन फलंदाज बाद केले, हॅट्रिक घेतली तर 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच बालाजी इंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर सतीश मिश्रा यांच्याकडनं सुद्धा यांच्या दोघांकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि बालाजी इंटरनेटचे प्रोप्रायटर सुजित महाजन आणि सतीश मिश्रा यांच्याकडनं मी डोंबिवलीकर संघाला पारितोषिक येतोय. विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला चेंडू वाईड फेकला गोलंदाजानं, नंतरचा चेंडू मात्र निर्धाव येतो. मेगा फायनलची मॅच इथे चालू होते, मेगा फायनलचा सामना सुरू होतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर स्वप्नील, स्ट्रायकरवरती फलंदाज आकाश, स्विच हिट केलाय इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण सूरजकडून. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार आकाशच्या बॅट मधनं. तर निलेश दादाकडनं सुद्धा हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला, धावसंख्या 5 धावा. इथे मात्र जबरदस्त फटका, पुन्हा एकदा चेंडू जातो दंदन करत सीमा पार आकाशच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती येतोय दुसरा चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा चौकार मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होते. चौथ्या चेंडूवरती अदरा बसतो पहिला श्रीलेवन संघाला. हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी असेल मी डोंबिवलीकर संघाला. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर सुजित महाजन आणि तसेच बालाजी इंटरनेटचे प्रोप्रायटर सतीश मिश्रा यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. जेव्हा फलंदाजी करेल मी डोंबिवलीकर संघ तेव्हा लागोपाठ तीन चेंडूवरती तीन चौकार टोकले तर 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सुजित महाजन आणि तसेच बालाजी इंटरनेटचे प्रोप्रायटर सतीश मिश्रा यांच्याकडनं. इथे मात्र पुढे सरसावलाय, चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आल्या आल्या किरणने चौकार टोकलाय, चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धबकावरती पाहायला मिळतीय, ती म्हणजेच 13 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, सुवर्ण संधी येते गोलंदाजांसाठी, पण इथे मात्र अद्यापही तसं काही घडत नाहीये. पुढे सरसावला, पुन्हा एकदा जबरदस्त फटका गॅप मध्ये खेळून काढलाय, चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार किरणच्या बॅट मधनं. षटक समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धबकावरती पाहायला मिळतीय, ती म्हणजेच 17 धावा. जर अमोलनं जर जेल स्वीकारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल अक्षय जाधव यांच्याकडून. पहिलं षटक समाप्त झालंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 17 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज म्हात्रे, हलक्या त्यानं खेळून काढलाय वेगानं. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव पूर्ण केली जाते एका रावेच्या मदतीनं. धावसंख्या डब्बलकेवरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 18 धावा.
इथे मात्र पुढे सरसावला आहे पंच, नऊ चिकून करतायत, हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू, नऊ प्लस वन अशा दोन धावा मिळत आहेत, दोन धावेच्या मदतीनं धाव संख्या रबलकावरती 20 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर। पुन्हा एकदा पंच नऊ चिकून करतायत, अतिरिक्त धाव येते, नऊ प्लस वन अशा दोन धावा येत आहेत, सुवर्ण संधी तर आली आहे सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सुजित महाजन आणि तसेच बालाजी इंटरनेटचे प्रोप्रायटर सतीश मिश्रा यांच्याकडनं। मिडोंबिवलीकर संघाला पण तसं काही होत नाही आहे आतापर्यंत, 2100 रुपयाचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाजांना। एक चेंडू 22 धावा इथे मात्र चांगला फटका किरणच्या बॅट मधनं, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, एका रवेचा अवधी होता, एकदा पूर्ण केली जाते अपूर्व होते। अक्षय मुळे यांच्याकडनं अमोलसाठी 500 रुपये जर झेल स्वीकारला तर। एक राव येते, एका रावेच्या मदतीनं धावसंख्या डबलक्यावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 धावा 3 चेंडू 24 सूरज पुढे सरसावला, पुन्हा एकदा किरण, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अमोलचं, जोपर्यंत एका रावेचा अवधी होता एकदा पूर्ण केली जाते, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकातील, धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा। पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत, थोडस वळण घेतोय चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत, 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 27 धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील गोलंदाज सूरजच्या। इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, डायरेक्ट हिटची संधी, डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता, पण तसं होत नाहीये, एकदा मिळती या शेवटच्या चेंडूवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या धावपलकीवरती 14.00 सरासरीनं 28 धावा। सुवर्ण संधी आहे सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर आणि बालाजी इंटरनेटचे प्रोप्रायटर सुजित महाजन आणि सतीश मिश्रा यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आहे, तसेच आमचे निलेश दादा म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी। प्रेक्षकांना विनंती करतोय, जे व्यासपीठासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय जरा बाजूला व्हायचंय, 2 षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या 28 धावा, तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ, पहिला चेंडू वाईड प्लस वन अशा 2 धावा, धावसंख्या लपलकावरती 30 धावा। धावसंख्या 30 धावा स्विच इट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, एक राव येते धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 31 धावा। यावेळेस मात्र वेगवान चेंडू शरीरवर आदळतोय, पंचांचा इशारा लेग बाईज, धावसंख्या धावपलकावरती 32 धावा पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न, एक धाव येत्या स्विच इट केला होता क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या 33 धावा तिसरे षटक पुन्हा एकदा वाईड येतोय, धावसंख्या धावपलकावरती 34 धावा बॅकफुटला गेलाय, पंच केला इथे मात्र चेंडू गिरकी घेत फिरकी देतोय क्षेत्ररक्षकाला, जातोय सीमा पार, येतोय चौकार नरेशच्या बॅट मधनं, 4 चेंडूंचा खेळ समाप्त, धावसंख्या धावपलकावरती 38 धावा स्वीप केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत चेंडू अडवतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता एकदा पूर्ण केली जाते, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 39 धावा।
इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंच वाइड चिकन करतात अतिरिक्त धावे ते अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या डबल करती 40 धावा तिसरे षटक मार्गस्थ पुन्हा एकदा पंच वाइड चिकन करतात अतिरिक्त धावे ते अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या डबल करती 41 धावा शेवटचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो एक धावे ते एक धावेच्या मदतीने धावसंख्या डबल करती 14.00 च्या सरासरीने 42 धावा तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या 42 धावा तर मी विनंती करतो विनोदादा पवार साहेबांना की आपलं आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे भवानी स्पोर्ट्सचे ओनर विनयदादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे पहिला चेंडू फेकला निर्धाव गोलंदाज अपूर्वनं पुन्हा एकदा जबरदस्त फटका किरणच्या बॅटमधनं एकदा वेगानं पूर्ण केली जाते चांगलं क्षेत्ररक्षण होतंय एका रावीच्या मदतीने धावसंख्या डबल करती 43 धावा 2-0 चा खेल समाप्त झालाय स्ट्राइक एंड वरती नरेश चांगली फलंदाजी जबरदस्त फटका नरेशच्या बॅटमधनं चेंडू जातोय सीमा पार येतोय चौकार 4 जबरदस्त फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येत आहेत थोडेसे चुकीचे क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण केली जाते 51 धावा लागतायत श्रीरेवन संघाच्या धावपळकावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील गोलंदाज अपूर्व शेवटचा चेंडू इथे मात्र जेंटल टच केलाय एक धाव वेगानं पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा वेगानं पूर्ण केली चार षटकांचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या धावपळकावरती 53 धावा 54 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय मी डोंबिवलीकर संघासमोर श्रीलवन संघाच्या माध्यमातून तर आमचे सुनील दादा मुरुटकर यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय ते काही कारणास्तव येऊ शकले नाहीयेत या स्पर्धेसाठी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आहेत तर आमचे सुनील दादा मुरुटकर साहेबांनी सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय ते या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये येऊ शकले नाहीयेत काही कारणास्तव पण या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं बद्दल खूप खूप आभार त्यांचे सुद्धा तर बाजी दादाला विनंती करतोय आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे सनी मित्रा सिद्धिविनायक बिल्डर्सचे प्रोप्रायटर सुजित महाजन आणि बालाजी इंटरनेटचे प्रोप्रायटर सुजित मिश्रा यांच्याकडनं मी डोंबिवलीकर संघाच्या फलंदाजांसाठी पारितोषिक येतोय लागोपाठ 3 चेंडूवरती 3 चौका ठोकेल त्याला 2100 रुपयाचं पारितोषिक असेल सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर
स्ट्राइकर नंबर थी फलंदाज अमोल, गोलंदाजी मार्ग गोलंदाज किरण, सामना सुरू होते 54 धावांचं लक्ष्य। पहिला चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होती है। टैप केला चेंडूला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली तोपर्यंत एकरावीचा उद्योग होता, एकदा पूर्ण केली जाते, दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। धाव संख्या धावपळीवरती पाहायला मिळते ती म्हणजे एक धाव दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 54 धावांचं लक्ष्य। पारितोषिक येत आहेत मी डोंबिवलीकर संघासाठी। स्ट्राइकिंगवरती फलंदाज सौरभ, सौरभ साठी हा चेंडू, वेगवान चेंडू, जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू, सरळ यष्टी रक्षकाच्या हात मध्ये निघून जातोय। निर्धाव चेंडूची सांगता होती है। जर अमोल ने तीन चेंडू वरती तीन चौकार ठोकले तर आमचे मित्र अक्षय मोरे यांच्याकडून ₹6,000 रुपयाचं पारितोषिक असेल। सहा चेंडू मध्ये सहा, इथे मात्र आपण व्हाइट ची कोण करत आहेत, व्हाइट प्लस एक धाव मिळते। इथे मात्र वेगवान चेंडू शरीर अष्टीवर आदळतोय। षटक समाप्त होते, पहिला धाव संख्या धावपळीवरती तीन धावा। अमोल साठी खूप पारितोषिक येत आहेत अक्षय मोरे यांच्याकडून लागोपाठ तीन बॉल तीन ना, सहा चेंडूवरती सहा चौकार टोकले तर ₹6,000 रुपयाचं पारितोषिक असेल। आणि प्रियांश डीजे यांच्याकडून सुद्धा अमोल साठी पारितोषिक येतोय। सहा चेंडू मध्ये सहा चौकार टोकले तर तीन चेंडू वरती तीन चौकार टोकले तर प्रियांश डीजे यांच्याकडून हजार रुपयाचं पारितोषिक असेल। अमोल साठी पारितोषिक येत आहेत आणि सिद्धिविनायक बिल्डर्सचे प्रोप्रायटर आणि बालाजी इंटरनेटचे प्रोप्रायटर यांच्याकडून सुद्धा पारितोषिक येत आहेत। एकवीसशे रुपयाचं पारितोषिक आहे मी डोंबिवलीकर संघाच्या फलंदाजांसाठी। सहकार सहकाराच्या मदतीनं धाव संख्या धावपळीवरती सात धावा। पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार येतोय, बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार होतो फलंदाज सौरभच्या बॅटमधनं। लागोपाठ तीन चेंडूवरती तीन चौकार टोकले तर सिद्धिविनायक बिल्डर्सचे प्रोप्रायटर सुजित महाजन आणि बालाजी इंटरनेटचे प्रोप्रायटर सतीश मिश्रा यांच्याकडनं एकवीसशे रुपयाचं पारितोषिक असेल। जर या चेंडूवरती फलंदाज सौरभनं चौकार टोकला तर लागोपाठ दोन चौकार टोकलेत। इथे मात्र सोडून दिला चेंडू, वाईड आतलाय ही संधी पुन्हा एकदा असेल आणि विकेट हॅट्रिक साठी निलेश म्हात्रे यांच्याकडनं विशाल साठी ₹2,000 रुपयाचं पारितोषिक असेल। इथे मात्र टॅप केला चेंडू, गॅप मध्ये जातो,
लागोपाट तीसरा चौकार सिद्धिविनायक बिल्डर्स एंड डेवलपर्स चे प्रोपराइटर सुजित महाजन आणि बालाजी इंटरनेट चे प्रोपराइटर सतीश मिश्रा यांच्या कडून 21 रुपयाचा पारितोषिक फलंदाज सौरभ साठी प्राप्त करणे। तीन चेंडू तीन चौकार ढोकलेत, धाव संख्या रबलकावरती 16 धावा तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर। तीन शेड वरती तीन चौका ढोकलेत, अजून नाही गेले। तीन शेड तीन चौका ढोकलेत सिद्धिविनायक बिल्डर्स एंड डेवलपर्स तसेच बालाजी इंटरनेट चे प्रोपराइटर्स सुजित महाजन आणि सतीश मिश्रा यांच्याकडून 21 रुपये प्राप्त झाले होता। फलंदाज सौरभला एक धाव येते, चार चेंडूचा खेळ समाप्त, धाव संख्या 17 धावा। उर्वरित समीकरण येणारे 14 चेंडू आणि 37 धावांची गरज, 14 चेंडू 37 धावांची गरज, धाव संख्या रबलकावरती 17 धावा, 54 धावांचं लक्ष्य। चला भाऊ चौदा धाबा अलक्या त्याने गेलून काढलाय, अमोल साठी खूप पारितोषिक आलेत। एक धाबे द्या, एका धाबेच्या मदतीनं धाव संख्या 18 धाबा। श्रीकांत प्रियांश श्रीकांत भोईर यांच्याकडनं तीन चेंडूवरती तीन चौका ठोकले तर अमोल साठी 1000 रुपये असतील। आणि तसेच आमचे अक्षय चौकार येतो फलंदाज सौरभच्या बॅटमधनं, चौकाराच्या मदतीनं धाव संख्या रबलकावरती 22 धावा। अक्षय मोरे यांच्याकडनं सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकले तर 6000 रुपयाचं पारितोषिक अमोल साठी आहे। दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, धाव संख्या रबलकावरती 22 धावा। आता मात्र उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 32 धावांची गरज। एकवीसशे रुपयाचं पारितोषिक पटकावलंय सौरभ ना, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अक्षय उर्फ पांड्या। स्वीप केला चेंडू, एक डाव पूर्ण केली जाते, एका डावेच्या मदतीनं धाव संख्या रबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 23 धावा। उर्वरित समीकरण येणारे 11 चेंडू आणि 31 धावांची गरज, 11 चेंडू 31 धावांची गरज। गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्गवर तिसरे षटक हाताळण्यासाठी इथे मात्र सुप्ला शॉट, चेंडू सीमापार, येते चौकार, 9+4 सुप्ला शॉट। बॉक्स क्रिकेट मध्ये सुप्ला शॉट, दाद दिली पाहिजे फलंदाजाला, जबरदस्त फटका। पुन्हा एकदा सौरभला संधी असेल, पुन्हा एकदा सौरभने लागोपाठ दोन चेंडूवरती दोन चौकार ठोकले, धाव संख्या रबलकावरती 28 धावा। अद्याप 26 धावांची गरज, 11 चेंडू आणि 26 धावांची गरज, लागोपाठ दोन चेंडू दोन चौकार ठोकलेत। इथे मात्र वेगवान चेंडू, संधी होती
एक धाव येते एका धावेच्या मदतीने धावसंख्या डबल कवरची 29 धावा इक्वेशन 10 चेंडू 25 धावांची गरज 10 चेंडू 25 धावांची गरज दहा चेंडू 25 धावांची गरज स्वीप केला चेंडूला पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण होते एक डाव येते एका डावीच्या मदतीनं डाव संख्या डबल कवरची पाहायला मिळते ती म्हणजेच 30 धावा उर्वरित समीकरण येणारे 9 चेंडू 24 धावांची गरज स्ट्राइकिंग वरती फलंदाज सौरभ जबरदस्त फलंदाजी करतोय या सामन्यामध्ये आतापर्यंत 9 चेंडू 22 धावांची केली गेली आहे सौरभनं इथे मात्र बॅटची काढा घेतल्यानंतर एक टप्पा घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडूची सांगता होती आहे 8 चेंडू 24 धावांची गरज 8 चेंडू 24 धावांची गरज 4 चेंडू फेकून झालेत रिवर्स स्वीप करण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडूची सांगता होती आहे शिवराज चषकाचा फायनलचा सामना श्री इलेव्हन विरोधात मी डोंबिवलीकर थोड्याच वेळात समजेल या स्पर्धेचा चॅम्पियन कोण आहे निर्धाव चेंडूची सांगता होती आहे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 6 चेंडू 24 धावांची गरज स्ट्राइकर वरती फलंदाज अमोल आणि अमोल साठी पारितोषिक असेल आता मात्र 6 चेंडू मध्ये 6 चौकार टोकले तर अक्षय मोरे यांच्याकडून 12,000 रुपयाचं पारितोषिक असेल अमोल साठी अजून कोण ए भाऊजी तुम्ही किती लावता 3,000 आणि प्रिया श्रीकांत भोईर यांच्याकडून 6 चेंडू वरती 6 चौकार टोकले तर 3,000 रुपयाचं पारितोषिक अमोल साठी म्हणजेच 6 चेंडू वरती 6 चौकार टोकले तर 15,000 रुपयाचं पारितोषिक असेल सौरभने तर पारितोषिक पटकावलंय सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सुजित महाजन आणि बालाजी इंटरनेटचे प्रोप्रायटर सतीश मिश्रा यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक होत ते पटकावलंय सौरभनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल 5 चेंडू 23 धावांची गरज 5 चेंडू 23 धावांची गरज गोलंदाज राहुल हलक्या जाणं केलून काढलंय एक डाव पूर्ण केली जाते एका डावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरची पाहायला मिळते ती म्हणजेच 32 धावा 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे धावसंख्येची गरज असेल 12 4 चेंडू 22 धावांची गरज आहे 4 चेंडू आणि 22 धावांची गरज स्ट्राइकर वरती फलंदाज अमोल 4 चेंडू पुढे सरसावलाय पायसाहेब पंचांचा इशारा फलंदाज बाद होते पंच फलंदाज बाद होते अमोल बाद होते बक्षिसांचा वर्षाव केला होता अमोल साठी पण ते मात्र प्राप्त करता येत नाही अमोलला सौरभनं प्राप्त केलं नवीन फलंदाज सुरेंद्र स्वीप केला चेंडू जबरदस्त फटका सुरेंद्रच्या बॅट वरन चेंडू सीमापार चौकार 2 चेंडू 2 चेंडू 18 धावांची गरज स्ट्राइकर वरती सुरेंद्र सामना कोणीही जिंकू दे कोणीही हरू दे आतमध्ये कोणी जाणार नाहीये आणि स्टंपला कोणी हात लावायचं नाहीये प्लीज लागोपाठ 2 चेंडू वरती 2 चौकार टोकले 3 चेंडू वरती 3 चौकार टोकले तर
सिद्धिविनायक बिल्डर्स आणि डेव्हलपरचे प्रोप्रायटर आणि तसेच बालाजी इंटरनेटचे प्रोप्रायटर सुजित महाजन आणि सतीश मिश्रा यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. शेवटचा चेंडू 14 धावांची गरज. तीन चेंडूवरती तीन चौकार टोकले तर नक्कीच 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. शेवटचा चेंडू पुढे सरसावला बॅटची कडा फलंदाज